आमच्या आयुष्यातील काही आठवणी भाग एकोणीस लेखिका श्रीमती रमाबाई रानडे आम्ही ज्या सराईत उतरलो होतो ती सराई फारच मोठी होती सराईच्या दरवाजातून आत आल्याबरोबर सुमारे पंचवीस तीस हातांवर एक मोठे तळे बांधलेले होते तळ्याच्या तिन्ही बाजूंना मोठमोठे सोपे बांधलेले असून त्यावर माड्या बांधल्या होत्या त्यात प्रवाशांना उतरण्याची ज्याच्या त्याच्या मानाने सोय केली जाते प्रथम दरवाजातून आत सराईत येताना दरवाजा मोठा वेशीसारखा असल्याने त्याच्या आत दोन्ही बाजूंना दह्याने भरलेले रांजण विड्याची पाने फुले पंखे सरबते व फळे यांची दुतर्फा दुकाने लागलेली होती बाहेरून येणारा प्रत्येकजण पैशा आधेल्याचे तरी दही विकत घेऊन आत आल्यावर सराईच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या तळ्यात अंगाला दही लावून स्नान करी असा क्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच असे या स्थळ्याचा एक कोपरा भोवताली उंच चुनेकची भिंती बांधून कुडून घेतला होता व आत जाण्याला एकच वाकडी वाट ठेवली होती ती जागा फक्त बायकांनाच स्नान करण्याकरिता ठेविली होती बायकाही पुरुषांप्रमाणे दही विकत घेऊन आत येत ह्या लोकांमध्ये पडदा कडक असल्यामुळे तोंडावर बुरखा घेतलेल्या त्या तशाच स्नानगृहात जात मीही पहिले स्नान त्यांच्या स्नानगृहात केले मी नेसलेल्या लुगड्यासकट स्नानाकरिता पाण्यात शिरले ही गोष्ट तेथे असलेल्या बायकांना बरी वाटली नाही का काही बायका हसल्या पण मी लक्ष देत नाही असे पाहून एक दोन पोक्त बाया मला म्हणाल्या अगं बाई अंगावर कपडा ठेवून केलेले स्नान तुला स्वच्छ तरी कसे वाटते आम्ही काही पुरुष आहोत बायका बायकात कसली लाज तुमच्या देशात अशीच चाल आहे की काय तर मी म्हटले होय आम्हाला तुमच्यासारखे स्नान करण्याची कधीच सवय नाही इतके बोलून मी तिथून निघाले या स्नानगृहात स्नान, स्नान करणाऱ्या सर्वच बायका एका चालीच्या असल्यामुळे त्यांना त्याचे काही वाटत नसे पण मला मात्र तसा प्रकार इकडे पाहण्याची सवय नसल्यामुळे फारच लाज वाटली आमचे दुपारचे जेवण झाल्यावर काही शीख मैत्रिणी भेटावयास आल्या अमृतसरास जे एक सोन्याचे देऊळ असे म्हणतात ते कसे आहे ते पाहण्याकरिता मी या बायकांच्या बरोबर गेले देवळाला फक्त आतून सोन्याच्या शाईची वेलबुट्टी व नक्षी केली होती देवळात विशेष काही दिसले नाही म्हाताऱ्या बायका आणि पुरुष यांची पुराण ऐकण्यासाठी पुष्कळ गर्दी जमली होती देवळात व मुख्य जागी इतर हिंदू देवळांप्रमाणे देव बाण किंवा कोणाची तरी मूर्ती अगर आकार काहीच नसून मुख्य जागी एक भव्य चौरंग मांडून त्यावर उंची वेष्टनात गुंडाळलेली एक ग्रंथसाहेबाची पोथी होती हाच आमचा देव आणि हाच आमचा धर्मग्रंथ असे बरोबरच्या बायकांनी मला सांगितले मग परत येतेवेळी काही बायकांच्या विशेष आग्रहावरून मी त्यांच्या घरी गेले त्यांच्या चालीरितीप्रमाणे त्यांनी हुक्का सरबत पान सुपारी वगैरे पाहुणचाराचे पदार्थ माझ्यापुढे आणले आम्हा दक्षिणी बायकांना पुरती रोज विडा खाण्याची सुद्धा सवय नाही ती या दुसऱ्या पदार्थांची ओळख कुठून असणार कारण आमच्या पुरुषातसुद्धा हुक्क्याची माहिती फार क्वचित नाही म्हणलं तरी चालेल तेव्हा अर्थातच मी हा पाहुणचार नाकारला मग त्यांच्या चालीप्रमाणे मोठा मान म्हणजे मुख्य यजमानीनबाईने आपल्या हाताने चुना लावून पट्टी करून देण्याचा असतो त्याप्रमाणे मुख्य बाईंनी पट्टी दिली व मी ती घेतली व त्यांच्या चालीरितीबद्दल काही बोलून चलून मी परत बिराडी आली त्याच रात्री आम्ही अमृतसराहून निघून दुसऱ्या दिवशी दिल्लीस येऊन पोहोचलो दिल्लीतही अशाच एका मोठ्या सराईत उतरलो त्याच सराईत खालच्या मजल्यावर बंगाली यात्रेकरूंचा एक मोठा मेळा उतरला होता या मेळ्यात पुरुषांपेक्षा बायकाच जास्त होत्या त्यात काही मुली काही गर्भारशा काही लेकूरवाळ्या व वा, काही वृद्ध अशा तऱ्हेच्या बायका होत्या पण आश्चर्य हे की सर्वांचे पोशाख एकसारखेच दिसत होते म्हणजे त्या दहा हात लांबीचे धोत्रे नेसल्या होत्या अंगात चोळ्या नव्हत्या हो कपाळाला कुंकू नव्हते हो इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी एकीच्याही डोकीवर केस नव्हते हो पदर मात्र डोक्यावरून असल्यामुळे त्या सर्व आमच्या इकडील सोहळ्या झालेल्या बायकांसारख्या दिसत होत्या त्या सर्व लक्षणांवरून सगळ्या बायका विधवा असाव्यात असा, असा माझ्या मनाचा कल होऊन मला अतिशय वाईट वाटले आणि त्याच भावनेने मी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागले की माझ्या समजुतीत काहीतरी चूक काही। आहे या सर्वच बायका दुःखी वर्गाच्या खास नसाव्यात पण मग पोशाखात सौभाग्य लक्षण विवर्जित अशी सर्वच एकसारख्या कशा याबद्दल त्यांना समक्ष विचारून खुलासा करून घ्यावा तर मध्ये भाषेची अडचण आली मला बंगाली एक शब्दही समजत नव्हता आणि त्यांना इंग्रजी किंवा मराठी येत नव्हते शिवाय स्वस्थपणे बसून बोलण्यासारखा वेळही नव्हता कारण आम्ही दिल्ली येथील प्रसिद्ध इमारती स्थळे व मनोरे पाहून दोन दिवसांनी आग्र्यास आलो आग्रास आल्यावर तेथील मुख्य इमारत ताजमहाल पाहण्यास गेलो स्वच्छ व काळ्याभोर मोठ्या प्रवाहाने युक्त असा यमुनेचा वेढा असलेला तो सुंदर संगमरवरी दगडांचा ताजमहाल आम्ही पाहिला त्यातील प्रत्येक खांबावर ज्या वेलबुट्ट्या झाडे फुले व पक्षी कोरलेले आहेत त्याला लागणारे सर्व रंगाचे दगड मिळवून ते सप्रमाणात उत्तम रीतीने बसविले आहेत अशी इमारत बांधण्याकरिता ज्याने अगणित द्रव्य खर्च केले त्याचे नवल वाचले वाजून राहत नाही या पण याहूनही इमारत बांधणाऱ्या शिल्पकारांचे कौतुक अधिक वाटते यात शंकाने आग्र्यातील आणखी काही पाहण्यासारखी ठिकाणे पाहून नंतर आम्ही मथुरेला आलो दुसऱ्या दिवशी नावेत बसून गोकुळ व वृंदावन पाहण्यास गेलो गोकुळात पाहण्यासारखे काही नाही पण वृंदावनास मात्र देऊळ फार मोठे व फार सुंदर बांधलेले आहे देवळाचे आवारही फार मोठे आहे हे गोकुळ अष्टमीच्या उत्सवाचे दिवस असल्यामुळे तद्देशीय म्हणजे ब्रिजवासी गुजराती व बंगाली सुमारे शे दीडशे ब्राह्मण आपापल्या श्रीमद भागवताच्या पोथ्या पुढे ठेवून संहिता वाचत, वाचत वाचत बसले होते या सप्ताहाचा सर्व खर्च व ब्राह्मणांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था धनिक यात्रेकरूंकडून होईल या। म्हणजे तेथील पंडे लोक आलेल्या यात्रेकर्यांकडून याबद्दल काहीतरी रक्कम मागून घेत वृंदावनाहून आम्ही मथुरेस परत आलो हे शहर मोठे असून यातील इमारती मजबूत व भव्य आहेत शहरात राहणारे पंडे लोक श्रीमान आहेत तेथे मुख्यत्वे करून ब्रिजभाषा बोलतात ती फारच गोड मृदू व नम्र आहे असे तेथील लोक मानतात निरनिराळे देशात जी हिंदी भाषा वापरली जाते त्या सर्वांपेक्षा वरील गुणांनी युक्त असल्यामुळे तिचा त्यांना मोठा अभिमान वाटतो मथुरेहून निघून आम्ही अजमिरास आलो येथून सहा सात मैलांवर पुष्कर नावाचे पुराण प्रसिद्ध तीर्थ आहे या ठिकाणी कमळांची उत्पत्ती अतिशय असल्यामुळे कमळे विपुल मिळतात व त्यांच्या मोठमोठ्या पानांचा उपयोग केळीच्या पानांसारखा जेवणाकडे करतात कमळाच्या बियांचे मकाणे करतात अजमिरास गेल्यापासून स्वतःला थोडे बरे वाटेल असे झाले म्हणून पुष्कर पहावयाचे असेल तर आज तूच जा मला बरे वाटत नाही म्हणून मी येत नाही असे सांगितले इतक्या जवळ आल्यासारखे पुष्कर पाहून जावे असे मनात आणून मी जानकीबाईंना व उपाध्यायांना घेऊन गेले टांग्यातून उतरले तो तेथे पुष्कळच यात्रा स्नानाकरिता आलेली होती त्यातच दिल्लीस भेटलेला बंगाली बायकांचा मेळा आलेला होता या बायका नुसत्या तोंड ओळखीच्या होत्या तरी त्यांना काही विचारण्याचा माझा हेतू असल्यामुळे मी त्यांच्यापैकी एका वृद्धबाईच्या शेजारी स्नानाकरिता पाण्यात गेले स्नान करताना तिला हिंदुस्थानीत विचारले या सर्व बायकांमध्ये कुमारिका किती आहेत विवाहित किती आहेत आणि दुःखी किती आहेत तुम्हा सर्वांनी सारखे पोशाख केले आहेत हे कसे काय चोळी बांगड्या कुंकू वगैरे सौभाग्य लक्षणे धारण करण्याची तुमच्यामध्ये चाल नाही काय अविवाहित विवाहित व विधवा यांच्या खुणा कशा ओळखाव्यात हे मला कृपा करून सांगा रागावू नका मी परक्या देशातली आहे म्हणून माहिती करता विचारले ह्या बाई पोक्त आणि समजूतदार होत्या त्यांनी नीट ऐकून घेऊन खालील माहिती सांगितली त्या म्हणाल्या दहा वर्षांच्या आतील असून जिच्या हातात लोखंडी वाळा नाही पण जी काठाचे धोतर नेसलेली व भांगाच्या जागी कुंकू लावलेली असेल ती अविवाहित समजावी जी काठाचे धोतर नेसलेली आहे आणि औह डाव्या हातात लोखंडी वाळा आहे ती विवाहित समजावी लोखंडी वाळा डाव्या हातात असणे हे आमचे विवाहचिन्ह आहे जी काठाशिवाय साधे धोतर नेसलेली आहे आणि जिच्या भांगात कुंकू नाही जिच्या हातात वाळाही नाही ती विधवा समजावी चोळी काचेच्या बांगड्या गळेसर वगैरे घालण्याची आमची चालच नाही मी विचारले पण तुमच्या कोणाच्याच डोकीस केस नाहीत हे कसे काय तर त्यांनी सांगितले यात्रेकरिता क्षेत्रात आल्यावर क्षौर केल्या वाचून परत गेले तर आमच्यात अपवित्र मानतात वगैरे सांगून आमच्या रीतीभातीबद्दल त्यांनी मला उलट विचारिले की डोक्यावर पदर न घेता उद्धटपणाने पुरुषांपुढे वागणे हे तुम्हाला कसे काय आवडते माथा उघडा ठेवण्याची चाल तुमच्या देशात आहे की काय तुम्ही पडदा ठेवित नाही काय वगैरे माहिती विचारत असता माझे स्नान होऊन मी कोरडी नसले आणि ब्रह्मदेवाच्या देवालयाकडे गेले सर्व हिंदुस्थानात ब्रह्मदेवाचे देऊळ आणि पूजा ह्याच क्षेत्रात आहे दुसरीकडे कोठेही नाही असे ऐकिले तेथे एक थोडेसे लांब सावित्रीचे देऊळ आहे पण ते मी पाहण्यास गेले नाही कारण आदले दिवसापासून स्वतःची प्रकृती आमांशाने थोडी बिघडली होती त्यामुळे मला लवकर परत जावं यायचे होते अजमेराहून आम्ही सिद्धपुरास गेलो तेथे सरस्वती नदी असून तेथे श्री कपिल महामुनींचे देऊळ आहे ह्याच ठिकाणी कपिल महामुनींनी आपली माता देवहुती हिला ब्रह्माचा बोध करून तिचा उद्धार केला हे प्रसिद्ध स्थान आहे म्हणून आपणा हिंदू लोकांना विशेष पूज्य वाटते या क्षेत्रालाच मातृगया म्हणतात हे पाहून आम्ही अहमदाबादेस आलो ह्या ठिकाणी स्वतःची प्रकृती जास्तच बिघडल्याने एक वेळ भावनगर व वा काठेवाड पाहून जावे असा भावनगरच्या मित्रांनी आग्रह केला होता तरी प्रकृतीकरिता तो बेतरहित करून आम्ही एकदम पुण्यास आलो त्याच दिवशी माझे वडील वारल्याची दुःखकारक बातमी आम्हाला येऊन पोहोचली इकडे स्वतःच्या प्रकृतीचे मान वाढू लागल्यामुळे माझे पंधरा दिवस दुःखात आणि काळजीतच गेले मग पुढे दुखण्याला थोडा उतार पडू लागला आणि पुढे पंधरा दिवसांनी प्रकृती चांगली सुधारून आगगाडीत बसण्यासारखी झाल्यावर मग आम्ही मद्रासेकडे जाण्यास निघालो भाग सोळावा कलकत्त्याची स्वारी ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर अखेर मद्रासेकडे एक महिनाभर राहून दसरा झाल्यावर आम्ही मद्रासहून परत आलो व आठ दहा दिवस पुण्यात राहून मग कलकत्त्यास जाण्याकरिता निघालो वाटेने भुसावळ जबलपूर वगैरे ठिकाणी मुक्काम पडले त्यात जबलपुरास एक दिवस जास्त राहून नर्मदेचा प्रसिद्ध धबधबा पाहण्यास गेलो टांग्यातून उतरल्यावर नावेत बसून धबधबा व त्याच्या भोवतालचा अतिशय रमणीय देखावा पाहिला तो देखावा पाहून ईश्वराच्या अगाध कृतीबद्दल अंतःकरण आश्चर्यचकित आणि थक्क होऊन गेले तेथून निघून आम्ही प्रयागास आलो व दारागंजात उतरलो दुसरे दिवशी दशाश्वमेधावर जाऊन गंगेची भांडी भरून घेतली मग तेथून एका नावेत आम्ही सर्वजणे बसून गेलो व त्रिवेणी संगमाच्या मधोमध मोठमोठे लाकडी चौरंग टाकले आहेत त्याचवर उतरलो वेणीदान करावयाचे नाही असा स्वतःचा निश्चय होता जवळच दुसऱ्या चौरंगावर एका बाईच्या वेणीदानाचा समारंभ होत होता तो पाहून आम्ही परत फिरलो आणि दुसऱ्या दिवशी काशीस आलो पुढे कलकत्त्यास जाण्याची घाई असल्यामुळे काशीसही दोन दिवसांवर आम्हाला राहता आले नाहीत काशीस पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वर मंगलागौरी अन्नपूर्णा कालभैरव वगैरेंचे दर्शन घेऊन मी परत आले दुपारी तेथील तऱ्हेतऱ्हेची भांडी व कपडे खरेदी करून संध्याकाळी एक भाड्याची नाव करून तीत बसून आम्ही अशीपासून वरुणेपर्यंत सर्व घाट व देवळे पाहून रात्री नऊ दहा वाजता घरी आलो रात्र चांदणी आणि भोवतालचा देखावा रमणीय असल्यामुळे आणि विशेष करून काशी क्षेत्राबद्दल पवित्र भावना व पूज्यबुद्धी त्यात भर पडल्यामुळे ती वेळ व तो देखावा चिरस्मरणीय होऊन राहिला दुसऱ्या दिवशी आम्ही कलकत्त्यास गेलो तेथे धरमतोल्यावर एक भाड्याचा बंगला घेऊन राहिलो हा बंगला फार मोठा होता खरा पण पुष्कळ जुना असून कम कंपाऊंडात विहीर बाग झाडेझुडे इत्यादी काही नसल्याने अगदी उजाड ओसाड दिसे त्यामुळे या बंगल्यात राहिल्याने मनाला करमणूक व आनंद वाटण्याचे एकीकडे राहून उलट उद्विग्नताच आली आणि तो दिवस फार कंटाळवाणा गेला संध्याकाळी स्वत घरी आल्यावर विचारले तू आज काय केलेस मी जरा कंटाळल्यासारखे म्हटले काही नाही के केले काय करावं याचे आधी जागा नवी कोणाची ओळख नाही बंगला म्हणून जो घोत घेतला आहे तो तरी मन रमण्यासारखा असावा ना तर तोही नाही झाडे फुले वेली यातही मनुष्याचे मन काही वेळ तरी रमते पण त्यापैकी इथं तर काहीच नाही उलट जिकडे पहावे तिकडे भणभणीत बन आणि ओसाड घरातसुद्धा काही करण्यास मन लागत नाही बरे भाडे तरी थोडे आहे का तेही पुष्कळच असा बंगला का बरे घ्यावा यापेक्षा आपण दुसरे घर जरा चांगले आणि योग्यतेला शोभेल असे घेऊ भाड्याचा खर्च व्हावयाचा तितका होऊन फुकट राहावयास आल्यासारखे दिसते वगैरे पुष्कळ पण ऐकू जाण्यासारखे बोलले घर जुने असून तळघरात कोल्हे दिवसासुद्धा भयंकर ओरडतात बाहेर जाणाऱ्या माणसांचं ठीक आहे पण घरात राहणाऱ्या माणसांचा दिवस उदास आणि कंटाळपणा जातो त्याचे काय क्रमशः वाचन डॉक्टर वर्षा सिधये माझे हे अभिवाचन आपणास आवडले असल्यास कृपया माझे चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करून बेल आयकॉनचे बटन दाबण्यास विसरू नये म्हणजे आलेल्या नवीन ऑडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील धन्यवाद